नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे रिझ्युमे व करिक्युलम विटे कसा असावा आजच्या लेक्चरमध्ये रिझ्युमे किंवा सी मधील मुख्य बाबी अर्थात आकर्षण करणाऱ्या बाबी कशा असाव्यात व कोणत्या असाव्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत रिझ्युमे नियुक्त्याला तुमचे अनुभव कौशल्य आणि कामाचा इतिहास सांगत असतात तुम्ही एक चांगले कर्मचारी आहात चांगले व्यक्ती आहात आवेदन केलेल्या पदासाठी पात्र आहात आणि नोकरीसाठी आवश्यक असलेली जवळपास सर्व कौशल्ये आपल्यामध्ये आहेत किंवा ती आपण अवगत करू शकता अशा गोष्टी ह्या आपल्या रिझ्युमेमधून हायलाईट होत असतात प्रदर्शित होत असतात जर आपण विद्यार्थी असाल तर आपल्याला पूर्वीच्या नोकरीचा अनुभव आहे किंवा कुठल्याही प्रकारचा अनुभव नसेल तर अशा पद्धतीच्या वेळेला तुम्ही आपल्या शाळेबद्दल किंवा आपल्या महाविद्यालयाबद्दल त्यामध्ये केलेल्या आपल्या कार्याबद्दल अधिक माहिती देऊ शकता आपल्या अकॅडमिक व आपल्या एक्स्ट्रा करिक्युलर परफॉर्मन्स संदर्भात आपण माहिती वाढवू शकता रिझ्युमेमध्ये आवश्यक असलेल्या बाबींपैकी सर्वात महत्वाची बाब म्हणजे वैयक्तिक माहिती वैयक्तिक माहितीमध्ये आपले संपूर्ण नाव आपला सध्याचा आणि कायमचा पत्ता सध्याचा पत्ता जर वेगळा असेल तर दोन्ही वेगवेगळे पत्ते आपला दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक मोबाईल नंबर आपला ईमेलचा पत्ता ईमेलचा पत्ता देत असताना आपण एक बाब लक्षात घ्यावी की कुठल्याही प्रकारे बंद असलेला ईमेल किंवा पासवर्ड नसलेला ईमेल आपण देऊ नये आपला नियमित वापरातला ईमेल द्यावा व आपल्या ईमेलचा युजरनेम पासवर्ड आपल्या मुख्य कागदपत्रांमध्ये आपल्याजवळ गुप्तरितीने बाळगावा आपल्याला आवश्यक असलेल्या वेळेस आपण तो उघडू शकलो पाहिजे कारण आज ईमेलच्या माध्यमातून पत्रव्यवहार केले जातात ईमेलच्या माध्यमातूनच अपॉइंटमेंट लेटर त्याचबरोबर ऑफर लेटर पाठविले जातात सेवायोजक किंवा कंपन्या ईमेलच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व पत्रव्यवहारांना ग्राह्य धरते त्याकरिता आपला ईमेल योग्य रीतीने वापरणे व योग्य असणे गरजेचे आहे नंतर आपला लिंग म्हणजेच पुरुष स्त्री किंवा ट्रान्सजेंडर आपले नागरिकत्व आपण कोणत्या देशाचे रहिवासी आहात अर्थात नागरिक आहात त्यासाठी भारतीय हो। आपल्याला अवगत असलेल्या विविध भाषा साधारणत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान आहे तर आपण त्या व्यतिरिक्त देखील भाषा अवगत असतील त्या देखील इथे लिहाव्या हिंदी मराठी इंग्रजी व इतर भाषा जर आपण सरकारी किंवा शासनाच्या पदांकरिता आवेदन केलेले असेल तर आपले जात प्रवर्ग आणि धर्म या ठिकाणी नमूद करावे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जात प्रवर्ग आणि धर्म या बाबीची आवश्यकता नसते आपल्या रिझ्युमेमध्ये आपल्या वैयक्तिक माहितीच्या वर नाव आणि आपला संपर्काचा क्रमांक आणि ईमेल ॲड्रेस असावा त्याखाली उद्देश असावा उद्देश अर्थात आपल्या जीवनाचा आपल्या अर्जाचा उद्देश आपण या नोकरीसाठी का आले आहात याचा उद्देश एका छोट्या वाक्यात तुमच्या नोकरीच्या शोधासाठी तुमचे ध्येय हे सारांशित अर्थात समराईज करा ध्येय विधान तुम्ही ज्या विशिष्ट पदाकरता अर्ज करता आहात त्याच्याशी सुसंगत असावे विधानात तुमची कौशल्य हायलाइट करणे ही एक प्रभावी बाब आहे त्याकरता एक उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे जर एखाद्या सोशल सर्व्हिसेसच्या पदासाठी अर्ज केला असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीचा उद्देश वाक्य असू शकतं वृद्धांना सेवा देणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून पद मिळविणे समुपदेशन संशोधन आणि प्रस्ताव लेखनाच्या माझ्या कौशल्यांचा उपयोग करणारी स्थिती शोधणे किंवा शोधत आहे तर अशा पद्धतीचे वाक्य आपण आपल्या उदा आपल्या उद्देशामध्ये लिहू शकतो जेणेकरून आपली कौशल्ये आणि त्या पदाकरिता सुसंगत कार्य करणारी बाब आपण या ठिकाणी नमूद करू शकतो नंतर आपल्या रिझ्युमेमध्ये आपल्या मध्ये एज्युकेशन आपल्या शिक्षणासंदर्भातली माहिती असावी सर्वात प्रथम आपले शालेय शिक्षण शालेय शिक्षणामध्ये आपले प्रमाणपत्र जसे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एस एस सी तसेच आपले हायर सेकेंडरी स्कूल सर्टिफिकेट अर्थात एच एस एस सी ह्या किंवा आपले ग्रॅज्युएशन एक चार्ट आपण या ठिकाणी तयार करू शकतो सर्वात प्रथम कॉलममध्ये अशा पद्धतीचे प्रमाणपत्रे किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी याचे नाव त्या ठिकाणी असावे नंतर शाळा महाविद्यालयांचे नाव या ठिकाणी असावे ज्या शाळेमधून आपण एस एस सी केलेली आहे त्या शाळेचे नाव ज्या बोर्डमधून किंवा ते केंद्रीय बोर्ड असेल किंवा राज्य शासनाचे बोर्ड असेल त्यामध्ये विभाग जसं नागपूर विभाग अमरावती विभाग अशा पद्धतीचे बोर्ड चे नाव या ठिकाणी लिहावे उत्तीर्ण झाले असाल त्याचा दिनांक किंवा वर्ष नमूद करावे आपल्याला प्राप्त झालेले गुण किंवा ग्रेड त्या ठिकाणी लिहावा आपण केलेले प्रोफेशनल कोर्सेस जसेच टायपिंग शॉर्ट हँड कम्प्युटर आदी अशा पद्धतीचे एज्युकेशनल डिटेल्स प्रोफेशनल कोर्सेस देखील आपण त्या ठिकाणी नमूद करू शकतो इतर शैक्षणिक सर्टिफिकेट संदर्भात देखील आपण त्या ठिकाणी माहिती देऊ शकतो लक्षात घ्या यासाठी चार्ट तयार करणे आवश्यक आहे चार्ट मध्ये पहिला कलम हा पदवीचे नाव किंवा प्रमाणपत्राचे नाव दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणावरून किंवा ज्या शाळेमधून महाविद्यालयामधून आपण ते पदवी किंवा प्रमाणपत्र पूर्ण केले आहे किंवा ज्या इन्स्टिट्यूटचे नाव ज्या बोर्डमधून किंवा ज्या विद्यापीठामधून ती पदवी पूर्ण केली आहे त्याचे नाव उत्तीर्ण झाल्याचा दिनांक प्राप्त ग्रेड अशा पद्धतीची माहिती त्यामध्ये असणे आवश्यक आहे कामासंबंधी आपल्याला असलेल्या अनुभवांची माहिती देखील आपल्याला देणे अगत्याचे ठरते त्यामुळे आपण इंटर्नशिप केली असेल स्वयंसेवक म्हणून कार्य केले असेल ओन्हरी नोकरी केली असेल किंवा पूर्ण पूर्ण वेळ कार्य केलेले असेल तर त्या संदर्भातले कामाचे अनुभव आपण त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे अनुभव देत असताना प्रत्येक कामाचा डिटेल माहिती आपल्याला देणे गरजेची आहे जसे आपण ज्या पदावर कार्य केले आहे त्या पदाचे टायटल अर्थात शीर्षक ज्या संस्थेत किंवा कंपनीत कार्य केले आहे त्या संस्थेचे किंवा कंपनीचे किंवा अस्थापनेचे नाव ज्या शहरात किंवा राज्यात आपण कार्य केलेले आहे त्या शहराचे नाव ज्या तारखेपासून आपण त्या पदावर कार्यरत होता त्या ती तारीख अर्थात जॉईनिंग डेट आणि त्या पदावरून आपण जर राजीनामा दिला असेल तर आपण तो कोणत्या तारखेला दिलेला आहे ती तारीख आपण राजीनामा दिला त्याचे मुद्देसूत व अल्प असे कारण सर्वसाधारणत आपण कारण शैक्षणिक कारण देऊ शकतो किंवा आपण पुढील पदाकरिता आपण पुढील उच्च संधीकरिता सदर जॉब सोडलेला आहे असे कारण त्या ठिकाणी नमूद करावे नोकरीच्या कर्तव्यांची संक्षिप्त यादी देखील आपल्याला त्या ठिकाणी देणे योग्य ठरते ज्या पदावर आपण कार्य केलेले आहे त्या पदावर त्या कंपनीमध्ये आपल्याला कोणकोणत्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या होत्या ह्या बाबीला या ठिकाणी समाविष्ट करणे गरजेचे आहे सदर सर्व बाबी नमूद केल्यावरही आपण आपल्या दस्तांमध्ये कागदपत्रांमध्ये अनुभवाच्या प्रमाणपत्रांना पुरावे म्हणून बाळगावे मित्रांनो पुढील बुद्ध आहे पुरस्कार आणि सन्मान शैक्षणिक जीवनामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आपण अनेक क्रिया अनेक स्पर्धा अनेक बाबींमध्ये सहभागी होत असतो यामुळे आपला ॲक्टिवनेस आपला हिरिरीने सहभाग घेण्याचा स्वतःला ऑफर करण्याचा व स्वतःचे छंद जोपासण्याचा पुरावा या ठिकाणाहून मिळतो म्हणून आपल्याला प्राप्त झालेले शैक्षणिक कालावधीतील किंवा वैयक्तिक जीवनातील पुरस्कार प्रमाणपत्रे किंवा आपण सेक्युअर केलेले मेडल्स या ठिकाणी नमूद करावे ते शैक्षणिक क्षेत्रातले संगणिका संगीतामधली ॲथलेटिक्समधले क्रीडा प्रकारांमधले किंवा इतर प्रकारांचे असू शकतात त्यामध्ये माहिती देताना पुरस्कार किंवा सन्मानाचे नाव तो पुरस्कार कोणत्या संस्थेने कोणत्या स्पर्धेसाठी केव्हा प्रदान केला याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे त्यानंतर जवळ अवगत असलेली सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स ज्याला आपण स्किल्स म्हणू शकतो ती नमूद करावी जनरली आपल्यामध्ये असलेले गुण जसे इमानदारी सदाचारिता सत्यनिष्ठता जबाबदारीपणा एकनिष्ठता मेहनती उत्साही अशा पद्धतीची कौशल्ये आपल्यामध्ये आहेत आपली जी हार्ड स्किल्स आहेत त्यामध्ये संशोधन आणि लेखन आपण संगणकामध्ये जर एखाद्या सॉफ्ट आपल्या याच्यामध्ये अवगत असाल किंवा तरबेज असाल तर ती जसे मायक्रोसॉफ्ट पब्लिशर सेव्हन किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड सेव्हन टू थाउजंड थर्टीन वगैरे वगैरे सार्वजनिक वार्तालाप करण्यासाठीची जी कौशल्य आहे ज्याला आपण कम्युनिकेशन स्किल असं म्हणतो ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात नंतर आपल्या रिझ्युमेमध्ये आपण दोन तीन किंवा तीन ते पाच लोकांचा संदर्भ देणे आवश्यक आहे संदर्भ देत असताना आपल्या महाविद्यालयीन किंवा शालेय शिक्षकांचा संदर्भ द्यावा आपण ज्या ठिकाणी पूर्ववत काम करीत होतो किंवा सद्यस्थितीमध्ये काम करत आहोत अशा ठिकाणच्या कार्यपर्यवेक्षक अर्थात सुपरवायझरचा किंवा तुमच्या सडन बॉसचा संपर्क द्यावा आपले जे मुख्याध्यापक किंवा गटनेते तुम्हाला जे चांगले व्यक्ती म्हणून एखादी व्यक्ती म्हणून ओळखतात व चांगल्या पदांवर ज्यांची प्रतिष्ठा आहे असे प्रतिष्ठित व्यक्तींचा संदर्भ आपण देऊ शकता त्या संदर्भामध्ये त्यांचे नाव तुमच्याशी ते कशा पद्धतीने संबंधित आहेत अर्थात तुमचे नाते ते कोणत्या संस्थेत कार्य करतात किंवा ते कोणत्या पदावर कार्य करतात त्यांचा संपर्क क्रमांक व त्यांचा ईमेल ॲड्रेस या ठिकाणी समाविष्ट करावा जेणेकरून आपले सेवायोजक आपल्या चारित्र्याबद्दल आपल्या वर्तणुकीबद्दल आणि आपल्या संदर्भात माहिती घेण्याच्या दृष्टिकोनामधून व्हेरिफिकेशन करतात त्यावेळेला या संदर्भातील लोकांचा आपल्याला उपयोग होतो संदर्भ देत असताना एक बाब लक्षात ठेवावी ज्यांचा संदर्भ आपण देत आहात त्या व्यक्तींना आपण त्यांचा संदर्भ आपल्या रिझ्युमेमध्ये देणार आहात याची पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे त्यांना आपला संदर्भ देत असल्याची माहिती असेल तर ते त्यांना येणारा कॉल किंवा त्यांच्याकडे येणारे व्हेरिफिकेशनला योग्य रीतीने रेस्पॉन्स करतील व त्या रेस्पॉन्सचा आपल्या इंटरव्ह्यूच्या साठी अत्यंत जवळचा सा उपयोग होईल आणि आपण यशस्वी व्हा आपल्या सी किंवा किंवा मध्ये काही महत्वाच्या बाबी या ठिकाणी लक्षात घ्याव्यात तुमचा रिझ्युमे एक किंवा दोन पानांपर्यंत मर्यादित असावा आपल्याकडे खूप जास्त डिटेल्स असतील तर अशा मोठ्या अनुभवाच्या लोकांनी आपल्या रिझ्युमे मधील सर्व महत्वाच्या बाबी ह्या समराईज करून एक किंवा दोन पानांपर्यंत मर्यादित कराव्या व इतर बाबी ह्या पुढील पानांमध्ये लिहाव्या शक्यतो आपला रिझ्युमे एक ते दोन पानांपर्यंत मर्यादित ठेवावा रिझ्युमे किंवा सी वरच्या बाजूला आपले नाव ठळक अक्षरामध्ये असावे व त्याखाली आपल्याला संपर्क करण्यासाठीचा आपला भ्रमणध्वनी व आपला ईमेल ॲड्रेस असावा आपण अवगत केलेले स्किल्स एज्युकेशन इन शॉर्ट एका रांगेत असावे जसे आपण आपल्या घराच्या पाठीवर लिहितो तशा पद्धतीने आपण आपले एज्युकेशनल डिटेल्स एक्सपिरियन्स इन इयर्स एका ओळीमध्ये लिहू हो शकता आपल्या आरोग्याची स्थिती किंवा आपल्या सामाजिक सुरक्षा संदर्भातले क्रमांक या रिझ्युमेमध्ये कुठल्याही ठिकाणी समाविष्ट करता कामा नये आपण आपल्या आय किंवा मी सारख्या कुठल्याही प्रकारच्या बाबी नमूद करता कामा नये वैयक्तिक सर्वनामांचा वापर करणे शक्यतो आपण टाळावे क्रिया किंवा क्रियापदांसह सर्व वाक्य शक्यतो सुरू करावे आपण नक्की प्रामाणिक राहावे परंतु आपल्या रिझ्युमेमध्ये आपल्या स्वतःबद्दल कुठल्याही प्रकारे नकारात्मक बाबी समावेश करता कामा नये आपल्या रिझ्युमेमध्ये असलेल्या ज्या त्रुटी आहेत ज्याला आपण ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असं म्हणतो त्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स त्याचबरोबर आपल्या रिझ्युमेचा सुटसुटीतपणा व त्याची सेटिंग योग्य व तरबेज व्यक्तीकडून करून घ्यावी आपल्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी आहे त्यासाठी आपण आपल्या रिझ्युमेला आकर्षक बनवणे गरजेचे आहे रिझ्युमेला आकर्षक बनवण्यासाठी योग्य आकाराचे योग्य साईजचे फॉन्ट वापरावे बरेचसे लोक खूप बारीक फॉन्ट वापरतात आणि वाचन करताना त्यामध्ये स्ट्रेस देण्याची गरज पडते बऱ्याच वेळेला काही लोक मोठे फॉन्ट वापरतात हायलाईट करतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला जास्त मोठे फॉन्ट वापरणे हे आपल्या रिझ्युमीला योग्य बनवत नाहीत करता योग्य फॉन्टचा वापर करावा जनरली आपण जी बाब लिहत आहोत ती सर्वसाधारण बाब टाइम्स न्यू रोमन या फॉन्टमध्ये दहा या साईजमध्ये किंवा बारा या साईजमध्ये असावी तर त्यापैकी जे हेडिंग्स आहेत ती सर्व हेडिंग्स ही चौदा या फॉन्टमध्ये असावी व ती बोल्ड स्वरूपात असावी जे सर्व हेडिंग्स आहे ते बोल्ड स्वरूपात असावे व जी माहिती आपण भरतो आहे ती बारा फॉन्टमध्ये कुठल्याही प्रकारे बोल्ड किंवा इटालिक न वापरता असावे रिझ्युमे प्रिंट करण्यासाठी उच्च दर्जाचा कागद आपण वापरावा जनरली रॉयल एक्झिक्युटिव्ह बॉन्ड अशा नावाचा कागद येतो तो कागद आपण वापरल्यास तो योग्यरित्या आपल्याला दिसेल आपण आपल्या रिझ्युमे अद्यावत केल्या संदर्भामध्ये आपला रिझ्युमे देण्याचा दिनांक किंवा अद्यावत केल्याचा दिनांक व त्यानंतर आपली स्वाक्षरी त्या रिझ्युमेच्या शेवटच्या पानावर नक्की करावे विद्यार्थी मित्रांनो आपला रिझ्युमे हे आपलं जीवन चरित्र दर्शवणारा दस्तऐवज आहे आणि म्हणून आपला रिझ्युमे हा व्यवस्थितरित्या टाइप केलेला असावा संगणकीकृत केलेला असावा हाताने लिहिलेला रिझ्युमे हा इनशॉर्ट इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून असावा विद्यार्थ्यां हाताने लिहिलेला शक्यतो आपण रिझ्युमे वापरू नये शक्यतो संगणकीकृत वापरावा जेणेकरून आपले इम्प्रेशन हे योग्य असेल रिझ्युमे हा आपले व्यक्तिचरित्र दर्शवत असल्यामुळे त्याला खूपच रंगरंगोटी करावी असे नाही रिझ्युमेवर आपण आपल्या स्वतःचा फोटो देखील लावू शकतो फोटो लावत असताना त्या रिझ्युमेवर आपण आपला रिसंट फोटोग्राफ अर्थात गेल्या सहा महिन्याच्या आतील असलेला फोटोग्राफच लावावा बऱ्याच वेळेला बरेच विद्यार्थी आपल्या शालेय जीवनातील फोटो बाळगत असतात आणि तेच फोटो बऱ्याच ठिकाणी देत असतात आणि आताचा त्यांचा चेहरा आणि त्यांच्या शालेय जीवनातील त्यांचा चेहरा यामध्ये बरीच तफावत आलेली असल्यामुळे ते फोटो आउटडेटेड झालेले असतात आणि आपलं योग्य इम्प्रेशन सेवायोजकावर करत नाहीत करिता आपण रिसेंट फोटोग्राफ्स अर्थात सद्यस्थितीमधील फोटोग्राफ्स त्या ठिकाणी वापरणे गरजेचे आहे फोटोग्राफ्समध्ये आपण कुठल्याही प्रकारे स्टायलिश कपडे किंवा वेगवेगळ्या प्रकारची इमोजीस प्र प्रकारे असलेले किंवा आपण जे सेल्फी काढतो त्या प्रकारचे फोटोग्राफ्स वापरता कामा नये आपण पासपोर्ट फोटोग्राफ्स सरळ उभे असलेले योग्य रीतीने हलकी स्माईल देणारे फोटोग्राफ्स वापरावे फोटोग्राफ्सचे बॅकग्राऊंड डार्क असता कामा नये फोटोग्राफ्समध्ये आपण आपले परिधान केलेले कपडे देखील डार्क असता कामा नये शक्यतो नजरे सोबत वाटेल अशा पद्धतीचा फोटोग्राफ आपण आपल्या रिझ्युमेमध्ये आपल्या सीव्हीच्या उजव्या बाजूला लावू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी रिझ्युमे किंवा सी व्ही कसा बनवावा या संदर्भामध्ये माहिती प्राप्त केली आपल्याला कुठलेही प्रश्न असल्यास आपण आमच्या चॅनलवर चॅट करू शकता कमेंट करू शकता आणि आम्हाला संधी देऊ शकता आपल्याला सेवा देण्याची धन्यवाद आपण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही आपले आभारी आहोत